आम्ही पण सरकारमध्ये होतो, परंतु आम्ही कधी जाहिरातबाजीला फार महत्व दिलं नाही. आपलं काम जर चांगलं असलं तर जनता निवडून देते. अरे अरे अरे, आता कुठल्याही थराला आता राजकारण चाललेलं आहे. आज केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हा लोकांच्या ताब्यात आहे, त्या बोंड्यांना सांगा तपास करा. दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या लोकांच्या समोर. हे बाबा लोक का ज्यादा मत सुनवा बाबा आहे भोटू बाबा, इतका ज्यादा सुनण्याची जरूरत नाहीये. इतिहासाच्या अभ्यासक्रमातून मुलांचा इतिहास काढून टाकलेला आणि आता स्वागत करतात त्या संदर्भामध्ये स्वागत करत असताना चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात देखील अभ्यास हवी. मी आपल्याला सांगू का, आपण का देशाला मागं 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 नेत चाललो तो देशात त्या इतिहासामध्ये काढला तरी इतिहासात नोंद कायमची राहणार आहे ना, का राहणार. त्याच्यावर जो इतिहास आहे त्याला घाबरायचं का, आहे तो आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला नवीन आपण सगळ्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासून. त्याच्यावर हे जे काही आहे कुठल्या विचारसरणीत आपण जातो काय करतो मला तर काही कळत नाही. त्याच्यातून महागाई कमी होणार, बेरोजगारी कमी होणार. महाराष्ट्र सरकारने या आधी जवळपास 2 कोटी रुपये झाले. पण एक मिनिट, मी तुमचा मुद्दा संपवतो. शेवटी राज्य सरकारमध्ये हायर टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर असतात किंवा शालेय शिक्षण मंत्री असतात किंवा सरकार म्हणून ते असतात. त्यावेळेस त्यांना पाहिजे तो निर्णय ते त्या ठिकाणी घेऊ शकतात, कारण ते तिथं आता सरकारमध्ये बसले. महाराष्ट्र सरकारमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 2.7 कोटीहून 28 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करण्यात आला आणि या सरकारच्या आणि आता 55 कोटीपेक्षा जास्त खर्च करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव आहे. आता 55 लाख तो 100 कोटीच्या पुढे जाणार आहे, कारण सध्या आम्हाला दुसरे काही मुद्दे राहिलेले नाहीत. आम्ही काय लोकांच्या समोर जायचं, आपण एखादं प्रॉडक्ट, हे काही प्रॉडक्ट आहे असं मी म्हणत नाही, पण एखादं प्रॉडक्ट बाजारामध्ये विकण्याच्या करता सारखं सारखं लोकांना जाहिरातबाजीनं पार तिथं हँडलिंग करावं लागतं. हे असं आहे, हे तसं आहे, ते असं आहे, तसं आहे. तशा पद्धतीनं लोकांनी यांना विसरू नये म्हणून जनतेच्या टॅक्स रुपाने आलेल्या पैशातनं यांची मस्तपैकी जाहिरातबाजी चाललेली आहे. जर त्यांनी वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेच्या बद्दलची जाहिरात करून लोकांना जागा केला असतं की बाबा पार्टीच्या आमच्या या योजना आहेत, सारथीच्या आहेत, महाज्योतीच्या आहेत, अमृतच्या आहेत, अशा अनेक महामंडळांच्या वगैरे त्याची गरज आहे, त्या जर दिल्या असत्या तर ठीक आहे. आम्ही पण सरकारमध्ये होतो, परंतु आम्ही कधी जाहिरातबाजीला फार महत्व दिलं नाही. आपलं काम जर चांगलं असलं तर जनता निवडून देते. 1999 साली आम्ही निवडून आलो पुन्हा, 2004 साली निवडून आलो पुन्हा, 2009 साली निवडून आलो पुन्हा, 2014 आम्ही बाजूला गेलो. नाहीतर लोकांनी तेव्हा काय 4 ला 9 ला काही जाहिरातबाजी केली, 99 ला काही जाहिरातबाजी केली, तेव्हा तर पक्ष नवीनच होता. औरंगाबादमध्ये जी काही घडली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा हात आहे असं मंदिर आलो भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना. अरे अरे अरे, आता कुठल्याही थराला आता राजकारण चाललेलं आहे. आज केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हा लोकांच्या ताब्यात आहे, त्या बोंडेंना सांगा तपास करा. दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या लोकांच्या समोर. सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक अशी ताशेरे ओढल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या, देशभरामध्ये दंगली घडत आहे. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचे दंगली घडून जे विरोधी पक्ष आहेत त्यांचे निवडून येण्याचे दरवाजे बंद करत असं वाटत. पोलीस यंत्रणेचं काम आहे चौकशी करणं. पोलीस यंत्रणेची चौकशी करावी. आता तुम्ही प्रश्न विचारताना भाजप असं करतंय असं म्हणाला, हे सद्रस्त म्हणाले की राष्ट्रवादीनं केलं. अशी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावं घेण्यापेक्षा पोलिसांनी काढावं ना, कुणी दंगल घडवली, काय केली, त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, कुणाचं डोकं होतं, त्या ठिकाणी येऊ द्या पुढं. आणि जो दोषी असेल त्याला कडक शासन केलं पाहिजे. अजिबात कोणाचा मुलायचा करू नका, पण त्याच्यात राजकीय हस्तक्षेप पण होऊन देऊ नका. साईबाबा मरी टिप्पणी करते हुए कहा है कि वो भगवान नहीं है, उनकी पूजा नहीं की जा सकती. गीते की खाल पहनकर कोई शेर नहीं होता. इस तरह के बाबा लोगों का ज्यादा मत सुनो. बाबा है भोटू बाबा,
इसका ज्यादा सुनने की जरूरत नहीं है। सभागृहामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली होती। शेतकरी अनेक दिवसापासून मागणी मदत येणार अशी वाट पाहत आहे, कारण कालांतराने अजूनही मदत मिळाली नाही। सरकार मात्र मदत देऊ म्हणतात पण अजून मदत नाही। कुठे ना कुठे विरोधी पक्ष या ठिकाणी कमी पडतो मला लागेल। आता विरोधी पक्ष काय, विरोधी पक्षाने तिथं ती जोड सोडावी आणि तिथं जाऊ का काय, थोडं काही कळतच नाही। यामध्ये आम्ही आमचं काम करतोय, काल पण जाहीरपणे आम्ही त्यांना सांगितलं, आम्हाला तिथं शेतकरी भेटले ते म्हणाले अवकाळी पावसामध्ये आमचं जे नुकसान झालं त्याची मदत आमच्यापर्यंत पोहोचली नाही। आमचं जे पीक विम्याचे पैसे मिळायला पाहिजे होते ते अद्यापर्यंत आम्हाला मिळाले नाही। आणि नियमित परतफेड करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांना 50,000 मिळाले पाहिजे होते, ते काही प्रमाणात काहींना मिळाले, काहींना मिळायचे राहिले। आपली जी शेवट आत्ता अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी शेवटची होती त्याच्यामध्ये ती रक्कम घेतलेली आहे आणि बजेटमध्ये पण घेतलेली आहे, ती आता मंजूर करून ते त्यांना देतील। कारण काही गोष्टी सांगितल्यानंतर थोडंसं त्याची अंमलबजावणी होण्याच्या करता काही वेळ थोडासा द्यावा लागेल, आम्ही तो तेवढा लागणारा वेळ। कारण यांनी पण अर्थमंत्री म्हणून 9 वर्ष काम केलंय, मी अर्थमंत्री म्हणून जवळपास 6 ते 7 वर्ष काम केलंय, त्यामुळे तेवढा वेळ आम्ही थोडी वाट बघतोय। आणि ते जर नाही झालं तर मग आम्ही आमची भूमिका काय मांडायची ती मांडतो।